नमस्कार मित्रांनो, जकास मराठी जकास या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि भर दुपारी स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला आता अंदाज आला असेल मी कुठे आहे. मित्रांनो, पाठीमागच्या साईडला बघू शकता रंकाळा टॉवर आहे आणि मी आणि संता रंकाळ्यावरती आलो. येण्याचं कारण की आम्ही महालक्ष्मी मंदिरला गेलो होतो आणि इथून आता आम्ही जाणार आहे कोल्हापूरच्या ज्योतिबाला. सोबत येत आहात आणि जाण्याचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करेल. फायनल मी आणि फ्रंता पोहोचलो कोल्हापूरच्या ज्योतिबावरती आणि त्या ठिकाणाला म्हणजे वाडी रत्नागिरी. आणि लॉकडाऊननंतर बरेच दिवसानंतर मंदिर चालू झाले आणि आज पहिला दिवस आहे 7 ऑक्टोबर 2021. आणि तुम्ही पण ज्योतिबा देवाचं दर्शन घ्या. मित्रांनो, हे समोरचे एंट्रन्स गेट आहे आणि आज पहिलाच दिवस असल्याकारण कमी प्रमाणात गर्दी बघायला भेटते. जसं की आजूबाजूच्या इकडे तिकडे वेगवेगळे तुम्हाला पदार्थ बघायला भेटतील. खेळणी आहेत लहान मुलांसाठी, महाप्रसादांची छोटे मोठे दुकान आहे, तसेच वेगवेगळे प्रोडक्टची दुकान आहे. समोर बघू शकता ज्योतिबा मंदिर आलेलं आहे आणि बाहेरनं प्रवेश चालू आहे. इथं सर्वात प्रथम आपल्याला ऑनलाईन ई पास काढावा लागतो. ज्योतिबा मंदिरवरती आल्यानंतर ई पास कंपल्सरी आहे जर तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तर. ई पासनंतर आम्हाने दर्शनला जाण्यासाठी भेटलं, त्यानंतर चांगल्या पद्धतीने सोशल डिस्टन्स ठेवून इथं सोडलं जातं सॅनिटायझर करून आणि प्रॉपरली मास्क कंपल्सरी आहे. फायनली मी आणि पर्यंत आलो लाईनीमध्ये आहे आता सध्या. आज नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे काही गर्दी नाही आणि सोशल डिस्टन्स खूप महत्त्वाचं आहे. रूल्स आणि रेग्युलेशन प्रॉपरली आहे. Thank you.
मित्रांनो फायनली मी आणि प्रांताना दर्शन घेतलं आणि आता बाहेर आलो जयश्का आणि काही गर्दी नव्हती कारण की इथं आजच मंदिर चालू झालंय आणि इथं प्रॉपरली कंपल्सरी मास्क सॅनिटायझर कंपल्सरी आहे मास्क नसलं तर इथं एंट्री नाही आणि इथं ई पास काढून तुम्हाला दर्शन दिलं जातं आणि तुम्हाला यायचं असलं तर प्रॉपरली मास्क वापरा सोशल डिस्टन्स पाळा मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा छोटासा प्रयत्न केला कारण की खूप दिवसानंतर परत एकदा आपली मंदिरं चालू झालीत एक आनंदाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याबद्दल दर्शन देण्याचा हा छोटासा प्रयत्न होता व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्ही झकास मारले झकास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तवर बाय बाय